पहिल्यापासून कसं काय शोषण येत होतो ना मी नाही पण लग्नाच्या आधी शोषण येत होतो यांची मोठी बाळासाहेब ठाकरे आणि वहिनी आणि मला वाटतं राज ठाकरे यांची यांची भगिनी ताई म्हणायचो आपण त्यांना ताई होते बाळासाहेब आणि जय जयवंती तिघे सुद्धा लग्नाला आले होते आमच्या अच्छा हा आता म्हणजे मी शाखा प्रमुख होतो ना त्यावेळेला 7-8-10 शाखा प्रमुख होते मुंबईमध्ये सुरुवातीला आणि डोंगरीपासून लालबाग पर्यंत मी एकटा शाखा प्रमुख आणि मग पुढे मग बंडू शिंगरे मग कुठे ते प्रभाकर भूमकर मग कुठे सावंत आणि भोसले हे असे सगळे तर ते त्यावेळेला साहजिकच आम्ही जरा आता हा मी एक गोष्ट सांगूच स्वतःहून लता लग्नाचं निघालं म्हणते साहेब तर आले परंतु हे आता काय चालले ना त्या पार्श्वभूमीवर सांगतो हां आता आमचं लग्न ठरलं तर मी गेलो बाळासाहेबांना त्यांच्याकडे म्हटलं साहेब पत्रिका लिहायची म्हणजे लग्न आहे माझं पत्रिका लिहायची मजकूर पाहिजे ते म्हणतात तिकडे दादा आहेत त्यांना विचार म्हणजे प्रबोधनकार बसले होते ते भीषण दादा असं असं आहे मी लग्न करतो बरं मग काय हवं आहे ते पत्रिका छापायची आहे मजकूर बरं ठीक लिही मी छगन चंद्रकांत भुजबळ बर आणि तुझ्या होणाऱ्या पत्नीचं नाव आम्ही दोघे या दिवशी इतक्या वाजता विवाहबद्ध होणार आहोत आपण आशीर्वाद देण्यास यावे धन्यवाद एकीकडे तुझं नाव लिहायचं पूर्ण एकीकडे तुझ्या होणाऱ्या पत्नीचं नाव लिहायचं तर मी ते लिहून घेतलं त्याचं बरोबर आहे आपल्यामध्ये अनेक नावं असतात काका असतात मामा असतात आमची जिने मला माझ्या आईच्या मावशींजीने मला मोठं केलं मी आई म्हणतो ती पण होती म्हटलं आता काय करणार पण मी तुम्हाला सांगतो जवळपास तोच आम्ही मायनात ठेवून खाली फक्त आमच्या त्या आजीचं नाव टाकलं म्हणजे प्रबोधन काळ ठाकरे किती पुढे बघत होते आताच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची माझी जीवनगाथा आणि वगैरे पुस्तक फारच पुढे पाहणं पण तुम्हाला सगळे जे आम्हाला तुम्हाला भेटले कुठे हे त्यांची मोठी बहीण माझ्या भावाला दिलेली आमचं येणं जाणं राहायचं ना त्यावेळेस पण तिथे मला बघितलं आणि माझ्या मागे लागले हो सॉरी सॉरी मी इच्छा माझ्या हा मला घरी जायचंय असं काय करता पण लग्न झालं त्यावेळेला हे शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह होते ते पुढे काय करतील असं तुम्हाला त्यावेळेला त्यांच्या खूप हे होत्या काय म्हणत भावना होत्या हे करायचं मला ते करायचं मला त्या गरिबांसाठी असं हे इंजिनिअरिंग केलं असल्यामुळे खरं म्हणजे मला जायचं होतं जर्मनीला शिकायचं परंतु नंतर शाखा प्रमुख झालो आणि नंतर जे याची सुरुवात झाली तर ते सगळं आमचा तो ट्रॅक बदलला ट्रॅक